तर शिवसेनेनंच आमच्या पाठीमध्ये 2019 मध्ये खंजीर खुपसल्यामुळेच 2.5 वर्षांचा काळ फुकट गेला असा आरोप कॅबिनेट मंत्री गिरीश महाजनांनी केला. आता नावासाठी चिन्हासाठी भांडतायत, परवा मैदानासाठी भांडत होते आणि आता काही दिवसांनी शिवसेना भवनासाठी मारामाऱ्या होतील असा टोला महाजनांनी उद्धव ठाकरेंना लगावला. राष्ट्रवादी काँग्रेस मिळाला, तुम्ही आम्ही शिवसेनेला मदत दिली, युती म्हणून दिली, परंतु त्या ठिकाणी यांनीच आमच्याशी गद्दारी करून तिकडे जाऊन बसले. परंतु आज त्याचं परिणाम मिळालेलं आहे. आज काय अवस्था झालेली आहे, काय अवस्था झाली, 55 पैकी 40 आमदार गेले, 18 पैकी 12 खासदार गेले, तुमच्याकडे काय शिल्लक राहिलं? काहीच नाही. आता नावासाठी म्हणताय, आता चिन्हासाठी म्हणताय, दर्शवण्यासाठी, आता काल पण बिचारे ग्राउंड साठी म्हणत होते. आता उद्या बरोबर ते मातोश्री तुमचे कार्यालय शिवसेना भवन त्याच्यासाठी मारणारे होते. शिंदेगडाचे आमदार संतोष बांगर हल्ला प्रकरणी अंजनगाव सुर्जी इथल्या 15 ते 20 शिवसैनिकांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय. अंजनगाव सुर्जी पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. रात्री उशिरा पोलिसांनी हा गुन्हा नोंदवलाय. हल्लेखोर शिवसैनिकांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. संतोष बांगर यांच्या वाहनावरती अमरावतीच्या अंजनगाव सुर्जीमध्ये शिवसैनिकांकडून हल्ला करण्यात आला होता आणि बांगर यांच्या गाडीच्या काचेवरती बुक्के मारत 50 खोके एकदम ओकेच्या घोषणा देण्यात आल्या होत्या. शिंदेगडाचे आमदार संतोष बांगर यांच्या ताफ्यावरती शिवसैनिकांकडून झालेला हा हल्ला असा आरोप झाल्यानंतर पोलिसांकडून त्या शिवसैनिकांचा शोध घेतला जातोय. अंजनगाव सुर्जी इथे 15 ते 20 शिवसैनिकांवरती गुन्हा देखील दाखल झालाय. रात्री उशिरा पोलिसांनी हा गुन्हा नोंद केला आणि या हल्लेखोर शिवसैनिकांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. जे या दृश्यामध्ये संतोष बांगर यांच्या गाडीवरती मारहाण करताना दिसत आहेत. आमचे प्रतिनिधी संजय शेंडे आपल्यासोबत आहेत. संजय, हा प्रकार काल घडला आणि त्यानंतर आतापर्यंत काय अपडेट्स आहेत? श्वेता, काल शिंदे गटाचे आमदार जे आहेत संतोष बांगर हे अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथे आले होते. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी आणि बहीण होते. मात्र शिवसैनिकांना बांगर आल्याची बातमी कळताच जवळपास 10 ते 15 शिवसैनिक जे आहेत ते आपण दृश्यात पाहू शकतो की त्यांनी संतोष बांगर यांच्या गाडीवर हल्ला चढवला आणि गाडीवर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर संतोष बांगर तिथून निघून गेले. पण त्यानंतर शिंदे गटाचे जे जिल्हा प्रमुख आहेत गोपाल अर्पट हे देखील आक्रमक झाले आणि काल त्यांनी जवळपास पोलीस स्टेशनमध्ये 1 ते 1.5 तासपर्यंत ठिय्या आंदोलन केलं आणि जोपर्यंत आरोपींवर कारवाई होत नाही, अटक होत नाही, तोपर्यंत उठणार नाही अशी भूमिका घेतली. काल उशिरा रात्री अंजनगाव सुर्जीचे पोलीस स्टेशनचे ठाणेदार जे आहेत यांनी 10 ते 15 शिवसैनिकांवर गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यांना आता जवळपास अटक करण्याची प्रक्रिया जी आहे ती आता सुरू आहे. आज दुपारपर्यंत कदाचित काही शिवसैनिकांना ताब्यात घेतलं जाईल किंवा अटक केलं जाईल. मात्र यामुळे शिंदे गट आणि शिवसेना गट जे आहे हे दोन्ही गट आता अमरावती जिल्ह्यात एकमेकांसमोर उभे ठाकले अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. श्वेता, धन्यवाद संजय दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी. तर शिवसैनिकांनी हल्ला केला नसून बांगर यांनी शिवसैनिकांच्या अंगावरती गाडी घालण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केला. वाटतं शिवसैनिकांनी सांगून करतील हल्ला, पण माझ्या कानावर अशी आत्ता आलेली बातमी की यांनी अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला शिवसैनिकाच्या जे कोणी तिथे होते आणि म्हणून शिवसैनिकांनी गाडीला काही गोष्टी केल्या असतील, परंतु हल्ला झालेला नाही. कारण टीव्हीवर पण आपण बघितलं ठिकठिकाणी, परंतु 50 खोके घेणाऱ्याविषयी जनताशी उत्स्फूर्तपणे प्रतिक्रिया